लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नॉट रिचेबल झालेले राज ठाकरे काल अखेर रिचेबल झाले. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी मनसेची मंगळवारी चिंतन बैठक झाली. लोकसभेच्या निकालाचा ट्रेंड विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही असा सूर त्यांच्या मार्गदर्शनातून व्यक्त झाला. आता पुन्हा 22 मेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर 21 मेला मुंबईत सोमय्या मैदानात जाहीर सभा होऊन राज ठाकरे भूमिका जाहीर करणार आहेत. अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, रावसाहेब शेखावत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी जबाबदार आहेत असा खळबळजनक आरोप त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केलाय. या प्रकरणी सर्वांची लेखी तक्रार दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिलेली आहे. उत्तम व्यवस्थापनामुळेच भाजपचा देशात विजय झाला अशी कबुली जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे. स्वतः तटकरेही रायगड मतदारसंघातून पराभूत झाले. या पराभवानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये जलसंपदा खात्याच्या कार्यक्रमात मिश्किल शब्दात आपल्या पराभवाचं शल्य त्यांनी घालवलं. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जयराज फाटक आणि प्रदीप व्यास सोमवारपासून कामावर रुजू झाले आहेत. आदर्श प्रकरणी अधिकाराच्या गैरवापराचा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान तब्बल 26 महिन्यांपासून फाटक आणि व्यास निलंबित होते. शासनाच्या GR नुसार कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला 2 वर्षांहून अधिक काळ निलंबित ठेवता येत नाही. 22 मार्च 2012 रोजी फाटक आणि व्यास या दोघांना निलंबित करण्यात आलं होतं. ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद प्रवीण जाधव, बिल्डर मंगला आणि त्यांना साथ दिल्यामुळे पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबाद महापालिकेत अर्थसंकल्पीय सभेत काल अभूतपूर्व गोंधळ झाला. आचारसंहितेमुळे उशीर झालेली अर्थसंकल्पीय सभा महापालिकेने बोलवली होती. मात्र यावेळेस फक्त सत्ताधाऱ्यांनाच वॉर्डमध्ये निधी वाटप करण्यात आल्याचा आरोप करत अपक्ष नगरसेवकांनी गोंधळ सुरू केला. यावेळेस नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी सभागृहात अर्थसंकल्पीय पुस्तिका जाळण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील बहुचर्चित मेट्रो रेल्वे कधी सुरू होणार असा प्रश्न आता विचारला जातो आहे. कारण 2 मेला हा मेट्रो रेल्वेमधून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासंदर्भात सुरक्षा प्रमाणपत्र रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मिळालं होतं. तेव्हा राज्य सरकार आता कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. कामाचं मार्केटिंग करण्यासाठी मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे एका शानदार कार्यक्रमाद्वारे सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. केंद्रामध्ये नवीन सरकार आल्यानं मुंबई आणि परिसरातील रेल्वे सदस्यांकडे आता तरी लक्ष दिलं जाईल अशी अपेक्षा आहे. तसंच तब्बल 15 वर्षांनंतर रेल्वे मंत्रीपद राज्यातील खासदाराची निवड होण्याची शक्यता असल्यानं राज्यातील विशेषतः मुंबईतील प्रश्न मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे. मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेलाय. काँग्रेसच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिलाय. 24 जूनला सभागृहात अविश्वास ठराव येणार आहे. उपायुक्त रमेश पवार यांची पदोन्नती रद्द केल्यामुळे नगरसेवकांची नाराजी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या निकालानंतर आता रत्नागिरी विधानसभा निवडणुकीसाठीचे पडघम वाजू लागले आहेत. शिवसेनेचे विनायक राऊत यांना या मतदारसंघातून 31,565 मतांचं मताधिक्य मिळालंय. या मतदारसंघावर आपले पाय घट्ट रोवण्यासाठी आता पालकमंत्री उदय सामंत आणि भाजपचे राज्याचे प्रवक्ते यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. नरेंद्र मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधल्या मोदींच्या अशाच एका चाहत्यानं शिल्पकलेतून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. पंकज तांबे या शिल्पकारानं त्यांची 5.5 फुटी मूर्ती तयार केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा जल्लोष त्यांचे समर्थक आणि चाहते वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करतायत. डोंबिवलीतल्या कुलकर्णी ब्रदर्स मिठाई विक्रेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या वया इतकीच म्हणजे 63 किलो पेढे वाटून हा विजयोत्सव साजरा केला. तसंच दुकानात येणाऱ्या सगळ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत करण्यात येत होतं. भाजप महिला मोर्चाच्या वतीनं सांगलीत आघाडी सरकार चले जाव हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी नॅनो आणि मोटरसायकलसह शहरातून मोर्चा काढला. पुणे महापालिकेत भाजपनं तिरडी आंदोलन केलं. कोंढवा बुद्रुक येथील स्मशानभूमीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. कोंढवा बुद्रुक गावाचा 1997 साली महापालिकेत समावेश झाला. तेव्हापासून येथे स्मशानभूमीचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे वैतागलेल्या नगरसेवकांनी महापालिकेत थेट तिरडी आणली.
खैरलांजी ते खर्डा झालेल्या दलित अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ दलित अत्याचार विरोधी कृती समितीने दादर ते चैत्यभूमी असा आक्रोश मोर्चा काढला होता। अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी यामध्ये करण्यात आली। या मोर्चामध्ये प्रकाश रेड्डी, लेखिका पुष्पा भावे आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते। लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन 5 दिवस झाल्यात, मात्र वर्ध्यामध्ये 1 महिन्यापासून निवडणूक बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस आणि गृहरक्षकाला मानधन मिळालंच नाही, त्यामुळे निवडणूक विभागाच्या पारदर्शक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। परभणीत काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे लोकांची एकच धावाधाव झाली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने परिसरातील वीज देखील गायब झाली होती। जागोजागी रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली होती, त्यामुळे लोकांना रस्त्यांवरून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागली। अनेक घरांवरील छप्परही उडून गेले। जम्मू काश्मीर इथं अतिरेक्यांशी लष्करातल्या उत्तम भिकले या जवानाला हौतात्म्य आलं। हुतात्मा भिकले यांच्यावरती कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यांच्या खडलगे या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मंगळवारी सकाळी भिकले यांचं पार्थिव मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे आणण्यात आलं। ग्रामस्थांनी भिकले यांची गावातून अंत्ययात्रा काढली। भिकले यांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून प्रचंड गर्दी झाली होती। चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गापूर ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला वरिष्ठ लिपिकानं 8 वर्ष शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अखेर हिम्मत करून या महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। आता आरोपी लिपिक पोलीस कोठडीत आहे। जालना जिल्ह्यातील वालसावंगी गावातील एका 8 महिन्याच्या मुलीची 1.5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून 2 जणांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी सुरू आहे। मात्र अपहरण करण्यात आलेल्या आणखी एका मुलीचा शोध लागत नसल्यानं पोलिसांनी कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।